महामार्गावर कोल्हापुरातील कणेरीवाडीजवळ एसटीचा अपघात. पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर येथील कणेरीवाडी फाट्यावर महाराष्ट्र एसटी बसचा अपघात झाला आहे. उभा असलेल्या ट्रकला एसटीने मागून जबर धडक दिली आहे. ही धडक किती जबर आहे हे आपण या दृश्यांमध्ये बघू शकता. यामध्ये एसटीचा समोरचा सगळा भाग चेपलेला आहे. एसटीने ट्रकला धडक दिल्याने ट्रकच्या समोर असलेली दुचाकी गाडी ट्रकच्या खाली गेली आहे. अजराहून कोल्हापूरला येणाऱ्या या एसटी बसमध्ये चालक साहिल कनाडे व वाहक सुशील मोहिते हे दोघे ड्युटीवर होते. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती वाहक सुशील मोहिते यांनी दिली. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस तातडीने दाखल झाले होते व या अपघाताची पाहणी करत होते. यावेळी महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती. ती वाहतूक सुरळीतपणे चालू होण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते, तर एसटीचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. चालकासह 10 ते 12 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महावॉईस साठी राहुल मिस्त्री,